कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, तांदळाचं पीठ, ज्वारी किंवा बाजरीचं पीठ, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घेतलं आपण, ओवा, जिरे, बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला लसूण. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये सर्वात आधी बेसन गरजेनुसार, त्यानंतर तांदळाचं पीठ, त्यानंतर ज्वारी किंवा बाजरीचं पीठ, त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर, गरम मसाला, हळद, ओवा, जीरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर गरजेनुसार पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यानंतर पिठाचे हाताने उभे रोल्स बनवून घ्यावे. अशा प्रकारे आपले रोल्स बनवून झालेले आहेत. आता आपण हे वाफेवरती शिजवून घेणार आहोत. आता आपण हे रोल्स वाफेवरती शिजवून गार करून घेतलेले आहेत. आता ह्यांना कट करायचे स्लाइसमध्ये. आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही ह्याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. आपण ह्याला आता शॅलो फ्राय करणार आहोत. वड्या शॅलो फ्राय करण्यासाठी तव्यावरती तेल आपण तापवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वड्या फ्राय करू. वड्या कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या कोथिंबीरच्या वड्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत.